चाकण आणि दिघे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेलमध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण करत सामानाची तोडफोड केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह महिला पोलीस उपनिरीक्षकास नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी दिलेत या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे सहाय्यक निरीक्षक महेंद्र कदम दिघे पोलीस चौकीच्या महिला पोलीस उपनिरीक्षक दशवंत आणि महेश खांडे या पोलिसांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले या प्रकरणाबाबत मिळालेली माहिती अशी की गुरुवारी रात्री सहाय्यक निरीक्षक कदम महिला उपनिरीक्षक दशवंत आणि खांडे यांनी दिघे आणि चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार लॉजची तपासणी केली दरम्यान त्यांनी लॉजमध्ये जाऊन तेथील कामगारांना बेदम मारहाण केली तसेच सामानाची तोडफोड केली पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले या फुटेज नंतर एकच खळबळ उडाली आहे दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या बेदम मारहाणीची तक्रार पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्याकडे करण्यात आली या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्तांनी तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ नियंत्रण कक्षाशी संलग्न केलंय या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे पंधरा ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची सुरुवात झाली खरी पण महिनाभराच्या आतच पोलीस अधिकाऱ्यांचे असे प्रताप जनतेसमोर आल्यानं पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याचं काही पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे सहाय्यक निरीक्षक कदम महिला उपनिरीक्षक दशवंत आणि खांडे यांनी केलेल्या मारहाणीचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण झालं नसल्याचं सांगण्यात आलंय पोलिसांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना काही एक कारण नसताना बेदम मारहाण केली आहे लॉज अथवा हॉटेलमध्ये बेकायदेशीर असल्यास पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करणे गरजेचे होते मात्र सहाय्यक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी काही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन स्वतः हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली आहे बेदम मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना केवळ नियंत्रण कक्षाशी संलग्न करून चालणार नसून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे सहाय्यक आयुक्त सतीश पाटील यांच्या चौकशी अहवालानंतरच पोलिस अधिकाऱ्यांवरील काय कारवाई होणार हे ठरणार आहे दरम्यान पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या सीसीटीव्ही फुटेजचे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे